वहिनीच मेस्सी चालू करून 27 वर्ष पूर्ण झाली आहेत. आईनेच सुरुवात केली होती आणि आईला आवड होती स्वयंपाकामध्ये, तिच्या बरोबर आम्हालाही आवड निर्माण होत गेली. राम राम मंडळी, खादाड किडेमध्ये स्वागत. मी अमोघ वैद्य, आज आलो एका भन्नाट ठिकाणी. मंडळी, माझे काही मित्र आहेत जे MPSC UPSC करतात, CA ची परीक्षा देतात. त्यांना मी विचारलं, अरे यार तू एवढा अभ्यास करतो पण जेवतो कुठे, जेवणाची सोय काय? तर त्याने मला सांगितलं, भावा सदाशिव पेठेमध्ये वंदे मातरम चौकात वहिनीज मेस म्हणून आहे. म्हटलं आपण ट्राय करायला पाहिजे, म्हणून मी आलो आहे आत्ता इथे. जाऊयात, पोट भरून जेवूयात. मला खूप भूक लागली, मी नाश्ता केला नाही आहे. बघा चला लगेच जाऊया. केवढे, अरे काय केवढे सांगतो, काय काय. एक कांदा आहे, आपलं काकडी आहे, दह्याची वाटी आहे, बटाटा सुक्की भाजी आहे, मुगाची रस्सा भाजी, छोले माझे आवडते, पालकाची सुक्की भाजी, वरण भात,
इथलं सगळं विषय पोळी पण आहे, पण सगळ्यात विशेष म्हणजे त्यांनी मला हे छोटी बादली भरून रस्सा भाजी आणि हे गंगाळं भरून सुकी भाजी दिलेली आहे. याचं कारण आहे, तुम्ही तुमचं वाढून घ्यायचं आहे, पानात टाकायचं नाही. कळलं का? घरचे सांगतात ना पानात टाकून कर टाकून, तशातला प्रकार दिसतोय. मी सगळं संपवणार आहे, आपण सुरुवात करूया. गरमागरम पोळी आहे. पहिले मी काढणार आहे रस्सा भाजी. हा हा, वरती तरली आहे एकदम भारी. आता छोले ट्राय करूया. मग सगळ्या भाज्या गरमागरम राहिल्या. पालकाची भाजी ट्राय करतो. ही भाजी ना अगदी घरच्यासारखी लागते. म्हणजे पालक थोडंसं तिखट आहे आणि दाण्याचं कूट. म्हणजे माझ्या घरी अशी भाजी होते, तिथं आवडत नाही. तिथं मी अगदी असं नाक रे पालकाची काय करते, पण इथं खरंच आवडीसारखी खाते मी. वरती तर्री असली ना, त्या तर्रीचा थोडा तिखटपणा जाणवतो, पण भाजी आहे ना खूप टेस्टी आहे, खूप चविष्ट आहे. नुसती काविशी वाटते. थोडं वरण भात नंतर मी भात घेणारच आहे. आपण घरी जसं असं मस्त खातो तसं, पण पहिले थोडं टेस्टसाठी. अरे भाताची एक वेगळीच टेस्ट आहे हो. कुठला तांदूळ आहे ते घरच्यांना माहिती असतं, आपण फक्त खायचं काम करतो, पण टेस्ट मस्त आहे. वहिनीच मेसी चालू करून 27 वर्ष पूर्ण झालेत. तसं माझी आईचा व्यवसाय आहे हा. म्हणजे आईने सुरुवात केली होती, म्हणजे आईने आमच्या एका मेसमध्ये काम केलेलं आहे. तिथला त्यांना अनुभव होता आणि आईला आवड होती स्वयंपाकामध्ये, तिच्याबरोबर आम्हालाही आवड निर्माण होत गेली. आणि मेसला म्हणायचं गेलं तर तसं स्टुडंट आणि त्याचबरोबर ऑफिशियल लोकंसुद्धा दुपारचा मिनी लंच वगैरे हे ते असं जेवणासाठी येतात. 27 वर्षात आधी आईच करायची, आईला मदत म्हणून आम्ही करत होतो, पण आता वयाच्यानुसार त्यांना इतकं होत नाही. मग त्याच्यामुळे आता मी आणि माझा भाऊ आम्ही दोघंही इथे करतो. मंडळी पोट भरून जेवलंय आणि इतकी टेस्ट भारी होती ना, आता मला जो होतं माझ्या डोळ्यावर नाचते. एवढं भारी जेवण होतं म्हणजे मला लक्षात आलं की आईच्या आजची गावाकडची आठवण करून देणारी जी चव आहे ना ती ही आहे. म्हणून इथं लोक गर्दी करतात. MPSC UPSC वाल्यांना थोडासा वेळ मिळतो ज्यामध्ये ते पोट भरून आणि मन भरून जेवतात आणि परत अभ्यासाला लागतात. मी जी थाळी खाल्ली त्याची किंमत होती 90 रुपये. 90 रुपयांमध्ये मी खूप जेवलो, खूप म्हणजे खूप स्वस्त आहे. आणि त्यात आमच्या ज्या काकू होत्या त्यांनी तर प्रेमाने मला वाढलेलं आहे आणि त्यांनी हाताने करून आपल्याला वाढलं आहे, तर मला हे स्वस्त वाटलं आणि छान वाटलं. आणखीन असं कुठलं ठिकाण आहे जे आम्ही करायचं आहे, आम्ही कुठं खायला जायचं आहे, कुठला पदार्थ खायचं आहे, हे आम्हाला सांगणार आहात, कुठं सांगणार आहात कमेंट बॉक्समध्ये. कारण आम्ही खादाडकिडे, खाण्यासाठी वेडे. लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा, फॉलो करा. भेटूयात पुढच्या भागात पुढच्या पदार्थासोबत. बाय बाय. झोपू का इथंच? आता जागा चांगली आहे.